ठिकाणी ही पार्टी चांगली आहे. झिरो बजेट आहे, सगळ्यांसाठी काय झिरो बजेट आहे. कमी खर्ची घरी जाऊन तुम्ही कुठे बनवू शकता. हा फुगा कापलेला आहे अर्धा, या ठिकाणी बाटली कापलेली आहे. हे फुफ्फुसाचं जे कार्य आहे ते श्वास पटेल आहे, डायफ्रेम आपण त्याला म्हणतो. हे जर आपण याला प्रसरण पाव केलं ओढलं तर आतले फुगे बघा, आतले फुगे तुम्हाला फुगलेले दिसते का. हे बघा म्हणजे काय होतंय, हवा ज्यावेळी हे प्रसरण पावतो त्यावेळी हवा आत शिरते आणि ज्यावेळी आकुंचन पावतो त्यावेळी ती बाहेर ढकलली. आपल्या शरीरामध्ये असणारा श्वास नलिका जे आहे त्या श्वास नलिकेमध्ये याच प्रकारचं फुफ्फुसाचं काम करतं. आता हा फुग आहे, हा फुगव रे बाबा फुगव फुगतोय का हा नाही फुगवत आहे की नाही, कारण याच्यात हवा आहे आतमध्ये. हवा आपण भरतोय त्यामुळे हा आतल्या हवेला, आतल्या हवेमुळे ते त्याला जागा नको का फुगायला. फुग्यातल्या हवेला जागा असेल तर ते फुगेल. आता बघा आता फुगला ना, आता काय झालं तर या ठिकाणी एक छिद्र पाडलेलं आहे. मगाशी तुम्ही त्याला फुगवायला होता तुम्ही हा बोट ठेवलो, मी आता हे बोट काढलं याने हवा भरली त्यावेळी आतली हवा बाहेर गेली त्यामुळे त्याला जागा मिळाली. आकार